आणि कृषि विभागाच्या सूचनांचं पालन न केल्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या 16 कृषि सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली। त्यातल्या 14 कृषि निविष्ठा विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत। 2 कृषि केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत। औसा तालुक्यामध्ये 5, लातूर तालुक्यामध्ये 3, अहमदपूर तालुक्यामध्ये 4, चाकूर तालुक्यात 2, रेणापूर आणि निलंगा तालुक्यात प्रत्येकी 1 अशा 16 केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे। जिल्ह्यामध्ये एकूण कार्यरत जेवढे खत बियाणे विक्रेते आहेत त्याच्यापैकी 70% जवळजवळ विक्रेत्यांची आपण तपासणी केलेली आहे। पंचायत समितीचे ओ आपले जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी तसेच निविष्ठा तपासणीचे ज्यांना अधिकारी आहेत अर्धवेळ आणि पूर्णवेळ इन्स्पेक्टर यांच्यामार्फत नियमित तपासणीद्वारे आपल्याकडं अहवाल जो येतो वेळोवेळी त्या अनुषंगानं आपण इथं जवळजवळ 30 विक्रेत्यांची सुनावणी घेतलेली आहे आणि सुनावणीमध्ये अनियमित आढळून आलेल्यावरती आपण 14 विक्रेते जे आहेत त्यांचं आपण परवाना निलंबित केलेला आहे। तसेच 2 विक्रेते जे आहेत त्यांचा परवाना आपण कायमचा रद्द केलेला आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।